मी निवडणुकीचा निकाल आणि निवडणूक ही अटी तटीची ठरली. प्रामुख्याने बीड मध्ये झालेले फॅक्टर हा चांगलाच चांगला. निकालानंतर बापांनी देखील हे मान्य केलं असा बजरंग सोनवणे माध्यमांशी बोलत आहे. नेमकं काय मिळाले ते बघूयात. संस्थानांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली होती. नेमकं कशा पद्धतीने सांगाल विजयाचं श्रेय नेमकं कोणाला जातं. बीड जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा मी आभारी आहे. बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे. बाप्पा पण तुम्हाला एवढ्या अटीतटीमध्ये हा विजय मिळवावा लागला असं वाटत होतं का की शेवटच्या फेरीमध्ये तुमचा विजय होईल. नाही, आपण जे बोलताय शेवटच्या नाही, माझा 4 फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे. उलट शेवटच्या 2 एक लास्ट बट 1 एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली. त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. बजरंग सोनवणे हाच 4 तारखेला खासदार असणार आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या एक गरिबाच्या पोराला एवढ्या धनदांगट्याच्या विरोधात खासदार केलं. त्याच्यामुळं खासदार मी झालो याचा अभिमान आणि याचं श्रेय जर कुणाला असेल तर त्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला. हा विजय सोपा होता. हा विजय सोपा असा होता का नव्हता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे, पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या. आज 55,000 मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत, नाही तर माझा विजय ह्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता. तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं आहे. जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या, जे काय करायचं ते केलं. पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुणीतरी बघतंय त्याचे की त्याच्यानुसार हा विजय माझा. अनेक मातबर नेते विरोधात होते. जारंगे पाटील फॅक्टरी इथं कामाला आला का? 100% आला. मी असं कधी म्हणलो नाही की जरंगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्लीपर्यंत मांडणार असंच बोललोय. मी असं कधीही बोललो नाही. पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती. यशाचं श्रेय कुणाला देत? यशाचं श्रेय मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो.